राजीव पाटील यांची राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 20/2020 आमच्या कर्नाटक राज्याचे पक्षाचे अध्यक्ष तिलक निंबियार चिटणीस प्रकाश मोरे साहेब आमच्या जिल्हाध्यक्षाची नवीन पदवी निवडत असताना म्हणजे जिल्हाध्यक्ष पद म्हणून निवड केले. त्या संदर्भात तुम्हाला मी बेळगावच्या विकासासंदर्भात एक दोन शब्द बोलू इच्छितो की बेळगावमध्ये काही अडचण आहेत, बऱ्याचशा अशा अडचणी आहेत जे काही मार्गस्थ लागलेले नाहीत. ते मी आमच्या पक्षामार्फत विकास आणि जे इतर कामाचे निसर्गाचंपणा जे सरकार दाखवत आहे निसर्गाचंपणा त्याच्या विरोधात आमच्या पक्षातर्फे मी जनतेला व इतर पक्षांना दाखवू इच्छितो की तुम्ही काय काम करताय आणि बेळगावी लोकांची काय परिस्थिती आहे. रस्त्या संदर्भात असू देत किंवा पाण्याचा प्रश्न असू देत किंवा पूरग्रस्त प्रश्न असू देत की सामाजिक बंदोबस्त हे असू देत त्याच्यासाठी आम्ही ही या पत्रकार माध्यमातून दोन गोष्टी सांगू. मी पत्रकार हे करतो. यावेळी पक्षाचे माजी राज्य मुख्य सचिव माजी नगरसेवक मुनीर लतीफ यांनी पक्षाची ध्येयधोरणे सांगितली. राज्यासह जिल्ह्यात पक्ष वाढत असून विशेषतः युवावर्ग राष्ट्रवादीकडे मोठ्या संख्येने येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीसह पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आम्हाला हे परवानगी दिली होती आणि त्याप्रमाणे आम्ही निवडणुका लढविलेल्या आहेत महानगरपालिकेच्या राष्ट्रवादीतर्फे. याच्या पुढे सुद्धा आम्हाला राष्ट्रवादीतर्फे लढवायचं असेल तर आम्ही स्टेट कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे सर्वसर्वा शरद पवार साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही अवश्य लढवू. आणि आपण म्हटलं की आता लोकसभा निवडणुकीमध्ये तुमची ताकद आहे का? राष्ट्रवादी पक्ष हा तिसरा चौथा नंबरचा पक्ष आहे आणि आमची पक्षाची ताकद पक्षाचे राज्य सचिव के जी पाटील यांनीही यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या वाटचालीबाबत माहिती दिली. शेवटी पक्षाचे ग्रामीण अध्यक्ष दुर्गेश मेत्री यांनी आभार मानले. लोकमान्य सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण. सुरक्षितता सर्वप्रथम हे ब्रीदवाक्य अभिमानाने मिरवणाऱ्या लोकमान्य सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण. लोकमान्य सोसायटी सुरक्षितता, पारदर्शकता, व्यावसायिकता आणि 2 लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये यशस्वी वाटचाल करीत आहे. आमचे प्रेरणास्थान श्री किरण ठाकूर यांचे सचोटीपूर्ण तसेच व्यावसायिक मार्गदर्शन, सर्व संचालक, सभासद, विनम्र व तत्पर असा कर्मचारी वर्ग आणि सदैव पाठीशी असणारे ठेवीदार यांच्या विश्वासावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यास आम्ही सदैव सज्ज आहोत. नातं विश्वास आणि सचोटीच. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.